To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. म्हणते ना आता रडून काय उपयोग. आता आयुष्यभर रडतच बसायचे तुला, तुला आणि मला. आधी अक्कल कुठे गेली होती तुझी? ह्या असल्या माणसाबरोबर प्रेम केलंस कळत नव्हतं तेव्हा तुला. आई विवेक तसा नाही ग, त्याने काहीच नाही केलंय. अगं मग पोलीस काय खोटं बोलताय? हा तू फोटो नाही बघितलास? सगळ्या जगाला त्यांनी फोटो दाखवला, खोटं बोलवत होती ते. अगं आई पोलिसांना कोणीतरी खोटं सांगितलंय ग, पण त्या माणसाच्या खोटं बोलण्यामुळे आज माझं आयुष्य बर्बाद झालंय. तुझ्यामुळे बदनामी झाली आज या घराची. लाज वाटते मला सीमा तुला मुलगी म्हणून घ्यायची. अगं काय केलंस? अगं जन्माला यायच्या आधी मेली का नाहीस तू? तेव्हा सुटलीस ती मी. तुला असं वाटत ना की माझ्यामुळे सगळं झालंय? तुझा जीवच होते मी. आई माझी लायकी नाही तुम्ही हेच जगायची. आपल्या घरावर माझ्या बहिणीवरचे संकट आले, त्याला कारणीभूत मी आहे. मी पोलिसांना सांगितलं सीमाचा नवरा खुनी आहे. पैसे मिळवण्यासाठी मी खोटं बोललो आणि ते खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलत गेलो. तू खोटं बोललास? हो राजा. अरे तू खोटं बोललास? अरे काय केलंस तू राजा? बघ 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 आज तुझ्या बहिणीची काय अवस्था झाली. तुझ्या या खोटं बोलण्यामुळे तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अरे कुठे माप फेडशील हे? बघ माझ्याकडे, बघ माझ्याकडे. लाज भेटतेस तुला. आयुष्यभर तुला शिकवत राहिले खरं बोल, सत्याची का सोडू नकोस. आणि चालता हो तू इथून जा, चालता हो. लाज नाही वाटत? चल चल चालता हो इथून. अच्छा चालता हो. आणि जोपर्यंत विवेकला या गुन्ह्यातून निर्दोष सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत तोंड दाखवू नकोस मला. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.